मनसेच्या मुंबईतील पहिल्या नाका तेथे शाखेची सुरुवात करण्यात आलेली आहे. मनसेच्या मुंबईतील पहिल्या नाका तेथे शाखेची सुरुवात दादर शिवाजी पार्क येथे मनसेची पहिली नाका तेथे शाखा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना नाका तेथे शाखा सुरुवात करण्यास सांगितले होते. या शाखेद्वारे सर्वसामान्य जनतेशी संवाद साधून त्यांची काम करण्याची सूचना राज ठाकरे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार ही शाखा सुरू करण्यात आली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी मनसेच्या अशा पद्धतीच्या शाखा सुरू होणार असून मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून अशा पद्धतीची मोहीम आता राबवली जाणार आहे. आमचे शाखाध्यक्ष संतोष साळी आणि महिला शाखाध्यक्ष मनीषाताई या दोघांनी ठरवलं की जी संकल्पना रानसाहेबांनी मांडलेली आहे त्यानुसार आपण चालू केली पाहिजे म्हणून हा स्पॉट निवडला. आणि या स्पॉटला एक ऐतिहासिक महत्त्व पण आहे, कारण ज्यावेळेला भारतीय विद्यार्थी सेना होती आणि सन्माननीय अध्यक्ष राजसाहेब ठाकरे त्यावेळेला अध्यक्ष होते भारतीय विद्यार्थी सेनेचा, त्यावेळेला ते नेहमी इथे संध्याकाळी यायचे, उभे राहायचे आणि त्यावेळेला अनेक भारतीय विद्यार्थी सेनेतले नेते सगळे इथे उभे राहायचे. त्यामुळे एक ऐतिहासिक महत्त्वसुद्धा आहे म्हणून या ठिकाणी आम्ही निवडलं आणि इथे शाखा चालू केली. आगामी काळामध्ये अनेक महत्त्वाच्या निवडणुका आहेत, खास करून मुंबई महानगरपालिका, या माध्यमातून कसं तुम्ही लोकांपर्यंत जाणार आहात, काय नेमकं काम केलं जाणार? सन्माननीय राजसाहेबांची एक ह्याच्यामागे संकल्पना अशी आहे की शाखा ही भिंती विरहित असावी, सगळ्यांना तिकडे ॲक्सेस मिळावा, सगळ्या लोकांना तिथे येताना कुठली अडचण येऊ नये, त्यामुळे हा एक ओपन वातावरणात ही शाखा तयार केली. सर, महाराष्ट्रात असं किती शाखा उभारण्यात येणार आहे? जेवढे नाके आहेत तेवढ्या शाखा होणार आहे आणि तेवढी ताकद मनसेची आणि लोकांची संपर्क सगळ्यांना साधता येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.